फायनान्शियल इन्क्लुजनचा फर्स्ट फेज हा मनमोहन सिंगजींच्या काळात देखील सुरू झाला होता. इन 2011 वी स्टार्टेड फायनान्शियल इन्क्लुजन. पण त्यावेळेचे जे खाते आपण काढले, जवळजवळ 15% मोर पीपल वेर ऍडेड इन दोज 4 इयर्स इन टू फायनान्शियल इन्क्लुजन. पण ते सगळे खाते डिफंक्ट झाले. कारण काय? तर आम्ही त्या खात्याचा पुढे यूज काय हा ठरवला नाही. त्यामुळे खाते काढले, त्याला खातं मिळालं, पण त्याच्यानंतर त्या खात्याचं काय करायचं त्यालाही माहिती नाही आणि सरकारलाही माहिती नाही. मोदीजींनी खाते काढल्यानंतर ते खाते सतत सुरू राहिले पाहिजे म्हणून त्या जनधन अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून आणि जी काही जॅम ट्रिनिटी तयार केली याच्या माध्यमातून थेट ट्रान्सफर सुरू केले. ते ट्रान्सफर सुरू केल्यानंतर त्या खात्यांच्या सोबत रुपी कार्ड दिलं, त्याच्यामुळे त्याला गरज पडल्यानंतर सावकाराकडे जायची गरज नाही, कोणाकडनं 1% 2% 3% पैसे घ्यायची गरज नाही. तो थोडेसे पैसे त्या कार्डाच्या भरोशावर घेऊ शकतो, म्हणजे त्याचं अकाउंट सुरू झालं. म्हणून आज माझा कदाचित आकडा योग्य मला माहित नाही, आय डोंट नो द बँकर्स मे बी एबल टू टेल, बट आय थिंक अराउंड 80% ऑफ द जनधन अकाउंट आर लाईव्ह. 80-85% म्हणजे 85% जनधन अकाउंट हे आज चालू आहेत. म्हणजे तेवढे लोक जे फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये आले हे आता बाहेर जाणार नाही आहेत. आता ते लोक आल्यानंतर या संपूर्ण डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून आता सबसिडीज देणं आपण सुरू केलं, तर त्यातनं इतका मोठा फायदा झाला आपल्याला आश्चर्य वाटेल की पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने 16,000 कोटी रुपये वाचवले. 16,000 कोटी रुपये सबसिडीमध्ये, म्हणजे प्रत्येकाला सबसिडी दिल्यानंतर एलिजिबल माणसालाच ती सबसिडी मिळाली. पूर्वी सबसिडी आपण द्यायचो, कागदावर सबसिडी दिसायची, पण ती सबसिडी कोणाला मिळायची? ती सगळ्यांना मिळायची, कोणालाही मिळायची, ज्याला ज्याची पोहोच आहे त्याला मिळायची. आणि सबसिडी करता जो एन्टायटल्ड आहे, जो खरा ज्याला मिळाली पाहिजे त्याला ती मिळायची नाही. आता 100% त्याच्यापर्यंत ती सबसिडी पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी सुरू केल्याबरोबर सबसिडी पोहोचायला लागली आणि केंद्र सरकारचे पहिल्याच वर्षी 16,000 कोटी रुपये वाचले आणि काही लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारचे वाचणार. हेच सगळे पैसे गरीब कल्याणाच्या योजनेमध्ये त्या ठिकाणी टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात गरीबाचं देखील भलं होणार आहे. आज आपण बघतो मुद्रासारखी योजना आहे. हे खरं आहे की 22% एनपीए हे मुद्रा योजनेमध्ये आहे, पण मी असं म्हणेल की हाही बदललेला भारत आहे. कारण मला आठवतं, रावसाहेबांना अधिक आठवत असेल की एकेकाळी भारत सरकारने एक संजय गांधींच्या नावाने रोजगार योजना काढली होती आणि त्या काळामध्ये 15,000, 20,000, 25,000 मिळायचे. तेव्हाचे 25,000 2,50,000 कदाचित बरोबरी आजच्या करतील. त्या योजनेमध्ये एनपीए किती होता? 100%. ज्यांनी पैसा घेतला त्यातल्या कोणीच परत केला, कारण आमच्याकडे सिस्टीमच नव्हती. आज ठीक आहे 22% आहे, 22% इज 2 आहे, पण तरी माझं मत असं आहे की हळूहळू हे कमी होईल. पण समजा 100 पैकी 22 लोक डिफॉल्ट झाले तरी त्यातले जे काही 78% लोक आहेत हे कुठेतरी तो पैसा योग्य प्रकारे वापरताय आणि त्यामुळे त्या सगळ्या फायनान्शियल सिस्टीम मध्ये ते लोक त्या ठिकाणी सामील होऊन देशाच्या मुख्य धारेमध्ये येत आहेत. आज शेवटी आम्ही ज्यावेळेस देशाचा विचार करतो त्यावेळी आम्हाला देशातल्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमनचा विचार करावा लागेल, मधल्या बिझनेसमनचा विचार करावा लागेल, पण तेवढाच विचार आमच्या देशातल्या या 70-75% लोकांचा करावा लागेल. कारण यांचं जोपर्यंत फायनान्शियल इन्क्लुजन नीट होणार नाही आणि आमच्या फायनान्शियल मुख्य धारेमध्ये जोपर्यंत हे लोक येणार नाही तोपर्यंत भारत प्रगत देश बनू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बघा, मग भारतामध्ये टॉयलेट बनवायची योजना असो की घर बनवण्याची योजना असो की प्रत्येक घरी लाईट देण्याची योजना असो की प्रत्येक घरी पिण्याचं पाणी देण्याची योजना असो, या प्रत्येक गोष्टीतनं एक प्रकारे अधिकारिता मिळते, एन्टायटलमेंट मिळतं आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती पण होते. आज जर महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरं आपण तयार केले तर ते 10 लाख घरं तयार करण्याकरता किंवा आपण जर 1 कोटी शौचालय तयार केले तर ते तयार करण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला लेबर लागलाय, त्याच्याकरता मटेरियल लागलाय, आपल्या इथल्या इंडस्ट्रीला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही त्यातनं काम मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जो सगळा विचार माननीय मोदीजींनी या ठिकाणी केला
आणि या गरीब कल्याणाच्या योजनांना फायनान्शियल इन्क्लुजनशी जोडल्यामुळे मला विश्वास आहे की आपण नेहमी असं म्हणतो की विकासाच्या या धारेमध्ये काही लोक आहे रे काही लोक नाही रे, या नाही रे लोकांना आणल्याशिवाय ते आपण त्यांना आहेरेमध्ये आणू शकत नाही, तर नाहिरेंना आहेरेमध्ये आणण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या बँकांनी विशेषतः जनधनमध्ये किंवा मुद्रा योजनेमध्ये किंवा स्टँडअपमध्ये ज्या प्रकारचं काम केलं आहे ते अत्यंत चांगलं आहे.